कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीजवळ ट्रकवरील चालक किसन साहेबराव वाघ यांनी आपल्या ताब्यातील लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच वीस सी टी तेवीस पंचावन्न भरगाव वेगाने चालवून अपघात केला तसेच गाडी रोडचे खाली गेल्यानंतर आग लावून सदर गाडीचे नुकसान केले या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या नाशिक येथील फिर्यादी मालक बाळासाहेब बारकू गांगुर्डे वर्ष एकोणपन्नास यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आरोपी चालक किसन वाघ यांनी आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा ट्रक हा पाईपने भरलेला होता तो घेऊन सिन्नरवरून औरंगाबादच्या दिशेने मध्यरात्रीनंतर पावणे दोनच्या सुमारास घेऊन जात असताना संवत्सर शिवारात रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगाने चालून त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा बारा चाकी लोखंडी पाईपचा ट्रक उलटवला व ट्रक रोडच्या खाली नेऊन तिला आग लावून गाडीचे नुकसान केले आहे याबाबत आरोपी चालका विरुद्ध भारतीय दंडविधान कलम दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस व मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे सत्यात्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी गुंड आदींनी भेट दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पुंड हे करत आहेत विजन प्लस न्यूज साठी हापी चेक कोपरगाव